त्यानंतर आता राजकीय बातम्यांकडे वळूयात. एक महत्त्वाची अपडेट समोर येते. शिवसेनेतील अपात्र आमदारांच्या प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी अशी मागणी आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे केली आहे. जनतेचा लोकशाहीवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण करावं अशा आशयाचं एक पत्र वडेट्टीवारांनी नार्वेकरांना लिहिलं. त्यामुळे आता नार्वेकरांकडून यावर काय उत्तर देण्यात येतं किंवा काय भूमिका घेण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या आमदारांच्या अपात्रते प्रकरणी सुनावणीसाठी वेग आलेला आहे आणि त्या प्रकरणी राहुल नार्वेकर हे काल दिल्लीला कायदेतज्ञांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावरून सुद्धा विरोधकांनी टीका केली होती आणि आता या प्रकरणाची सुनावणी लवकरच होणार आहे त्यामुळे आता कुणाच्या बाजूने निर्णय लागेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या विजय वडेट्टीवारांनी ही महत्त्वाची मागणी केलेली आहे की या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे करण्यात यावी जेणेकरून संपूर्ण जनतेपुढे नेमकं काय चाललंय हे समोर येईल, जनतेचा लोकशाहीवरील विश्वास कायम राहील आणि तो कायम ठेवण्यासाठी विजय वडेट्टीवारांनी ही मागणी केली.